तर 40 वरती ज्या महिला आहेत त्यांनी दरवर्षी मॅमोग्रॅम म्हणजे ब्रेस्टचा एक्सरे ही तपासणी अवश्य करून घ्यावी. तर सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण जे हे सगळे आजार वाढण्याचं रिझन आहे ही आहे बदलती जीवनशैली म्हणजे आपली फॉल्टी लाईफस्टाईल. व्यसनं हे बायकांमध्ये देखील वाढत आहेत तर व्यसनांपासून अवश्य स्वतःला दूर ठेवा कारण स्मोकिंग हे खूप इम्पॉर्टंट रिझन आहे सर्वायकल आणि ब्रेस्ट कॅन्सरचं देखील. त्यामुळे मूल हे 35 पहिले झालं पाहिजे, स्तनपान केलं पाहिजे की ज्याने तुम्ही कर्करोगाची रिस्क नक्कीच टाळू शकता. तुम्ही कल्पना पण करू शकत की व्यक्ती किती त्रासातून जात आहेत. तर अशा वेळेस आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, त्यांच्याविषयी बोलून त्यांना अजून वाईट वाटेल अशी कुठलीही कृत्य तुम्ही करू नका. दीज पीपल आर ॲक्च्युली फायटर्स. ह्या जे कॅन्सरमधून जाणारे लोक आहेत हे खरंच फायटर्स आहेत, दे आर व्हेरी ब्रेव्ह पीपल. गव्हर्नमेंटनी आपल्या काही स्कीम्स काढलेल्या आहेत, आपल्याकडे महात्मा फुले योजना आहे, त्याच्यानंतर आयुष्यमान भारत आहे, आपल्याकडे PMC योजना आहे. तर अशा बऱ्याच योजना गव्हर्नमेंटने ह्या सोयी केलेल्या आहेत की ज्या काही काही हॉस्पिटल्स प्लस काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहे. तर जेनेरिक औषधं अवेलेबल झाल्यामुळे मोस्टली 90% पेशंट तरी आमचे डेफिनेटली हे कॅन्सरचे ट्रीटमेंट डेफिनेटली घेऊ शकतात. जे कर्करोगाचे पेशंट आहेत, थोडं भारतामध्ये मी अजूनही म्हणेल की अवेअरनेस थोडं कमी आहे, जागरूकता नाही आहे, त्यामुळे बरेचसे लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. बायकासुद्धा देखील जास्त प्रमाणात म्हणजे गाठ असेल सणांमध्ये तरी लवकर येतच नाहीत. नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पुराणिक, कर्करोग तज्ज्ञ, पुणे. कॅन्सर या क्षेत्रामध्ये मी गेले 10 कार्यरत आहे आणि गेल्या 10 आपल्याला दिसतच आहे की कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. तर भारतामध्ये गेल्या वर्षी 14 लाखहून अधिक नवीन रुग्ण कर्करोगाचे आढळले आहेत. तसेच महिलांमध्ये सुद्धा हा कॅन्सरचं प्रमाण आता खूप वाढत आहे. तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग हा सगळ्यात कॉमनली आढळणारा कर्करोग आहे. गेल्या वर्षी भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या 3.4 मिलियनहून अधिक केसेस आढळलेल्या आहेत, म्हणजेच 27 महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तसंच दुसऱ्या क्रमांकावर आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजेच ग्रीवाचा कर्करोग. ग्रीवाचा कर्करोग सुद्धा दिवसेंदिवस वाढतोय आणि आपल्याकडे 3.4 लाख केसेस दरवर्षी या केसेसच्या सुद्धा आढळत आहेत. आपल्या देशामध्ये स्त्रियांमध्ये सुद्धा तंबाखू किंवा मिश्री ह्याचं सेवन असल्यामुळे मुखाचा कर्करोग देखील बायकांमध्ये आढळून येतो. त्याच्यानंतर पिशवीचा कर्करोग, पोटाचा कर्करोग हे देखील कर्करोग महिलांमध्ये कॉमनली दिसून येतात. तर महिलांमध्ये आढळणारे जे कर्करोग आहेत तर त्याचे नेमके लक्षणं काय आहेत? तर सगळ्यात प्रथम म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग, याचं सगळ्यात कॉमन सिम्प्टम म्हणजे ब्रेस्ट लंप, स्तनांमध्ये गाठ आढळणं जी खूप कडक असते आणि जी जनरली दुखत नाही. त्याच्यानंतर त्यासोबत काखेमध्ये सुद्धा कधीकधी गाठ जाणवू शकते. स्तनांच्या त्वचेमध्ये कधीकधी एक प्रकारचा जाडपण येतो ज्याला आम्ही ऑरेंज पील अपिअरन्स असं पण म्हणतो, म्हणजे संत्रीच्या सालीसारखं ते जाड दिसतं. त्याच्यानंतर निपलमधून डिस्चार्ज होणं, रक्तस्राव होणं किंवा दोन्ही ब्रेस्टच्या आकारामध्ये फरक दिसणं हे सुद्धा ह्याचे लक्षणं असू शकतात. आता सर्वायकल कॅन्सर म्हणजेच ग्रीवाचा कर्करोग ह्याच्यामधलं सगळ्यात कॉमन सिम्प्टम म्हणजे वजायनल डिस्चार्ज, योनिमार्गातून कधीकधी दुर्गंधीयुक्त स्त्राव येणं किंवा रक्तस्राव येणं, कधीकधी पाळीच्या वेळेस जास्त ब्लिडिंग होणं हे सुद्धा या सर्वायकल कॅन्सरचे सिम्प्टम असू शकतात. ओटीपोटात दुखणं, पोट फुगणं, पायावर सूज येणं, दम लागणं हे जर का कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर ही याचे सिम्प्टम्स असे दिसू शकतात. पिशवीचा कर्करोग म्हणजे युट्राईन कॅन्सर ह्याच्यामध्ये जनरली द कॉमनेस्ट सिम्प्टम इज परवजायनल ब्लिडिंग, म्हणजे पाळी सोडून किंवा पाळीच्या वेळेस अधिक रक्तस्राव होऊ शकतो. त्याच्यानंतर मुखाचा कर्करोग वगैरे जे बायकांमध्ये कॉमनली आढळून येतं त्याच्यामध्ये तोंडामध्ये गाठ येणं किंवा एखादा अल्सर जो बरा होत नाही आहे हे सिम्प्टम दिसू शकतात. तोंडातून ब्लिडिंग होणं हे देखील दिसू शकतं. आणि बाकी काही कर्करोग जसे गॅस्ट्रिक कॅन्सर किंवा इसोफेजियल कॅन्सर त्याचेसुद्धा त्या पद्धतीने सिम्प्टम्स आहेत, जसं भूक न लागणं, वेट लॉस होणं इत्यादी हे असे लक्षणं आढळून येऊ शकतात. जनरली आपण असं बघतो की महिला स्वतःच्या आरोग्याकडे फारसं लक्ष देत नाही आणि कधीकधी काही छोटे छोटे लक्षणं जरी असतील तरी पण बऱ्याचदा त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं, कारण जनरली आपले मुलं, नवरा ही आपली प्रायोरिटी असते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर कधीकधी हे आजार खूप पुढे जातात आणि मग ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला कळतात. तर महिलांनी दरवर्षी काय तपासण्या केल्या पाहिजेत? तर 40 ज्या महिला आहेत त्यांनी दरवर्षी मॅमोग्रॅम म्हणजे ब्रेस्टचा एक्सरे ही तपासणी अवश्य करून घ्यावी. ही तपासणी तुमच्या जवळच्या इकडे सगळीकडे अवेलेबल आहे आणि ह्याच्याने आपल्याला ब्रेस्टचा कॅन्सर हा लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोज होऊ शकतो. त्याच्यानंतर वयोगट 21 ते 65 या वयोगटातील महिलांनी दर 3 पॅप स्मिअर ही तपासणी केली पाहिजे. कुठल्याही आपल्या जवळचे गायनेकोलॉजिस्ट ही तपासणी तुम्हाला करून देऊ शकतात आणि यांनी सर्वायकल कॅन्सर हा आपल्याला लवकर निदानास येऊ शकतो. हे सोडून सुद्धा बाकी आरोग्याची काळजी देखील तुम्ही घ्या, म्हणजे ॲन्युअल हेल्थ चेकअपमध्ये काही रक्ताच्या तपासण्या असतात ज्यांनी आपल्याला शुगर, कोलेस्ट्रॉल हे चेक केलं जातं. तुम्ही तुमचा ECG, इको, BP तपासणं हे सुद्धा तुम्ही तुमच्या ॲन्युअल हेल्थ चेकअपमध्ये नक्कीच केलं पाहिजे. ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे काही कॅन्सरचे वगैरे तर त्यांना आपण ट्युमर मार्कर्स म्हणजे CA125, CEA, LDH अशा पण काही ट्युमर मार्कर्सच्या तपासण्या हे आम्ही ॲडवाईस करतो.
तर आपण आत्ता बघितलंय की महिलांमध्ये किती कॅन्सर्स आता कॉमन झालेले आहेत, तर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यावी? तर सगळ्यात पहिलं आणि मुख्य कारण जे हे सगळे आजार वाढण्याचं रिझन आहे, ही आहे बदलती जीवनशैली, म्हणजे आपली फॉल्टी लाईफस्टाईल. तर याच्यामध्ये तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे? तर सर्वप्रथम म्हणजे आहार. तर आहारामध्ये पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. जे ताजं घरी बनवलेलं जेवण असतं, जे फ्रेश जेवण असतं, हेच सेवन तुम्ही केलं पाहिजे. प्रोसेस्ड फूड आणि पॅकेटेड गोष्टी ज्या असतात ह्याचं सेवन कमीत कमी केलं पाहिजे. तर फ्रेश फ्रुट्स आहेत, फ्रेश व्हेजिटेबल्स आहेत, ड्राय फ्रुट्स आहेत, तर हे जवस आहे, ग्रीन टी आहे, तर या गोष्टींमध्ये आपल्याला जनरली अँटीऑक्सिडंट्स मिळतात की ज्यांनी मोस्ट ऑफ द कॅन्सर किंवा बाकी आजार सुद्धा आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो. दुसरं आणि महत्त्वाचं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे एक्सरसाइज. तर आपल्याला, आपण सगळेच आपल्या लाईफमध्ये खूप बिझी असतो आणि एक्सरसाइजला वेळ नसतो, पण आपण एक्सरसाइजसाठी 30 मिनिटं वेळ आपल्या रोजच्या दिवसभरात नक्की काढावा. या 30 मिनिटाच्या कार्डिओ एक्सरसाइजने सुद्धा तुम्हाला खूप आजार तुमच्यापासून हे तुम्ही दूर ठेवू शकता. त्याच्यानंतर बाकीच्या कारणांमध्ये आहे की आता जसं स्थूलपणा आहे, तर स्थूलपणा आपण आपलं वजन नियमित ठेवलं पाहिजे, त्याच्यानंतर व्यायाम रेग्युलर केला पाहिजे, त्याच्यानंतर स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवणं पाहिजे. आजकाल आपण बघतो की यंग पिढीमध्ये सुद्धा हे कॅन्सर्स वाढत चाललेले आहेत, काय काय यंग महिलांमध्ये सुद्धा आता कॅन्सर दिसतात. तर याच्यासाठी व्यसनं हे बायकांमध्ये देखील वाढत आहेत, तर व्यसनांपासून अवश्य स्वतःला दूर ठेवा, कारण स्मोकिंग हे खूप इम्पॉर्टंट रिझन आहे सर्वायकल आणि ब्रेस्ट कॅन्सरचं देखील. आणि हे सोडून आता महिलांमध्ये काही अजून कारणं आहेत की जसं पहिलं मूल उशिरा होणं, 35 नंतर होणं, स्तनपान न करणं किंवा मुलं होण्याची इच्छा नसणं, तर या सगळ्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर ह्याची रिस्क वाढू शकते. त्यामुळे मूल हे 35 च्या पहिले झालं पाहिजे, स्तनपान केलं पाहिजे, की ज्यांनी तुम्ही कर्करोगाची रिस्क नक्कीच टाळू शकता. तर या काही लाईफस्टाईलच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला हा कर्करोग तुमच्यापासून नक्की दूर ठेवू शकतो. आणि आपल्या सगळ्या महिलांना हेच आव्हान आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची अवश्य खूप काळजी घ्या, कारण तुम्ही जर हेल्दी असाल तरच तुमची फॅमिली हेल्दी असेल. तर स्ट्रेस हाही आजकालचा कॉमन एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि यंग पिढीमध्ये तर हा खूपच दिसत आहे. तर स्ट्रेस या ह्यानी काय होतात, भरपूर आजारांना आपण निमंत्रणच देतो. म्हणजे स्ट्रेसनी ब्लड प्रेशर वाढू शकतं, शुगर वाढू शकते, आपली झोप डिस्टर्ब होऊ शकते, कधी कधी या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ॲसिडिटी होणं, अल्सर होणं, त्या पुढे अल्सरचं कर्करोगामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं, हे सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात येऊ शकतात जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल तर. आणि स्ट्रेसनी नंतर ट्रीटमेंट आणि उपचार पद्धतींवरती सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे स्ट्रेस किंवा मेंटल ताण जे आहे हे आपण आपल्या आयुष्यात कमी केलं पाहिजे. तर याच्यासाठी रिलॅक्सिंग म्युझिक आहे, मेडिटेशन आहे, एक्सरसाइज आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही नक्कीच तुमची स्ट्रेस लेवल कमी करू शकता. तुम्ही लक्षात ठेवा की स्ट्रेस हा खूपच आजारांना आपल्या शरीरामध्ये आपल्याला निमंत्रण देतो, त्यामुळे खूप आजारांना आपण बळी पडू शकतो जर आपण स्ट्रेस घेतला तर. आता कर्करोगाचे जर का डायग्नोसिस झाले तरीसुद्धा स्ट्रेस येणं हे खूप साहजिक आणि नॅचरल गोष्ट आहे, पण तुम्ही जर का ह्या आजाराला ॲक्सेप्ट केलं आणि ऑन्कोलॉजिस्ट जे तुम्हाला ट्रीटमेंट सांगतात हे तुम्ही पूर्णपणे ऐकून घेऊन ती ट्रीटमेंट घेतली, तर लवकरच्या स्टेजमध्ये असेल तर हा कर्करोग नक्की पूर्ण बरा होऊ शकतो. पण या आजाराला तुम्ही जर का पॉझिटिव्हली समोर गेलात, तुम्ही पूर्ण आमची ट्रीटमेंट ॲडवाईस फॉलो केली, तुम्ही आम्ही जसं सांगतो तशा ट्रीटमेंट्स घेतल्या, तर तुम्ही या आजारातून सुद्धा नक्की बरे होऊ शकता. पण एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं, नातेवाईकांनी सुद्धा पेशंटला मोटिवेटेड ठेवणं, डॉक्टरांनी पेशंटला मोटिवेटेड ठेवणं, या खूप आवश्यक अशा गोष्टी आहेत. त्यामुळे स्ट्रेस हा कमीत कमी तुम्ही घेतला तर तुमचं आरोग्य उत्तम राहील. तर आपण कधी कधी असं म्हणतो की कर्करोगाला खूपच स्टिग्मटाईज केलेलं आहे, म्हणजे त्याला एक प्रकारचं की बाबा कॅन्सर झाला म्हणजे काय, की लोक लगेच म्हणजे त्या पेशंटलाही त्याविषयी खूप वाईट वाटतं की आपल्याला कॅन्सर झाला, मग किमोथेरपी देणार, आपले केस जाणार, मग लोक आपल्याविषयी काय बोलणार. तर हे सगळं जे आहे आता इट इज हाय टाईम की कॅन्सरचा स्टिग्मा हा आपल्या समाजातून गेला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला तुमच्या ओळखीच्यातल्या तुमच्या बिल्डिंगमधल्या एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला असेल, त्याचे केस गेले असतील किमोथेरपीनी, तर त्याच्याविषयी गॉसिप किंवा त्याच्याविषयी त्याच्या मागे न बोलता अशा व्यक्तींना तुम्ही एनकरेज केलं पाहिजे. कारण तुम्हाला, तुम्ही कल्पना पण नाही करू शकत की हे व्यक्ती किती त्रासातून जात आहेत, तर अशा वेळेस आपण त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, त्यांच्याविषयी बोलून त्यांना अजून वाईट वाटेल अशी कुठलीही कृत्य तुम्ही करू नका. दीज पीपल आर ॲक्च्युली फायटर्स. ह्या जे कॅन्सरमधून जाणारे लोक आहेत हे खरंच फायटर्स आहेत, दे आर व्हेरी ब्रेव्ह पीपल. तर अशा वेळेस त्यांना आपण आपला सपोर्ट दिला पाहिजे. तुम्ही त्यांच्याविषयी बोलणं, त्यांचे केस गेलेत म्हणून त्यांच्याविषयी हसणं, त्यांची टिंगल उडवणं, हे अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत. इनफॅक्ट यू शूड ऑल बी प्राऊड आणि त्यांना आपण खूप सपोर्ट केला पाहिजे, त्यांना एनकरेज केलं पाहिजे आणि मोटिवेट केलं पाहिजे. त्यामुळे कॅन्सरविषयी स्टिग्मा हा आता आपल्या सोसायटीमधून गेला पाहिजे आणि हे सगळं तुमच्याच हातात आहे. पेशंटची मेंटल हेल्थ ही ट्रीटमेंट
च्या वेळेस चांगली राहावी याच्यासाठी आम्ही त्यांना शक्यतो प्रत्येक सेशनमध्ये काउन्सिलिंग करतो की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्हाला जरी काही त्रास होत असतील तर त्याच्यावर आम्ही औषधं देतो, काउन्सिलिंग करतो त्यांना, शक्यतो जेवढं होईल तेवढं आम्ही पॉझिटिव्ह ठेवतो. आमच्यासोबत कधीकधी काउन्सिलर्ससुद्धा असतात, ते देखील पेशंटला मोटिवेट करतात. कधीकधी आपण बघतो की नातेवाईक देखील खूप खचून गेलेले असतात, तर नातेवाईकांची सुद्धा मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यांनासुद्धा कधीकधी खूप काउन्सिलिंग करावी लागते की तुम्ही त्यांची मेंटल हेल्थ चांगली ठेवली तरच ते पेशंटला देखील मोटिवेटेड ठेवू शकतात. तर या सगळ्या याच्यामध्ये पेशंटची चांगली काळजी घेणं, त्यांना मोटिवेटेड ठेवणं इम्पॉर्टंट आहे. प्लस आपण पेशंटला अजून काही मार्गही देऊ शकतो, जसं त्यांना मेडिटेशन करायला शिकवू शकतो, त्यांना काही रिलॅक्सिंग म्युझिक ऐकायला शिकवू शकतो. आम्ही असंही करतो की काही पेशंट जे कॅन्सरमधून बरे झालेत त्यांना यांच्याशी इंटरॅक्शन करून देऊ शकतो, त्यांचे काही सर्व्हायव्हरचे व्हिडिओज असतात ते आम्ही त्यांना दाखवतो. या सगळ्या मार्गातून आम्ही त्यांना शक्यतो पॉझिटिव्ह करतो, मोटिवेट करतो, म्हणजे त्यांची ट्रीटमेंट चालू राहील आणि ते ह्याच्यातून बरे होतील. जसं आता आपण बघितलं की कॅन्सर जर लवकरच्या स्टेजमध्ये निदानास आला, जसं स्टेज 1, 2 किंवा 3, तर हा कम्प्लिटली बरा होऊ शकतो. फक्त काय होतं की जेव्हा पण लोक आमच्याकडे ओपीडीत येतात आणि आम्ही जेव्हा त्यांना हे सांगतो की तुम्हाला कॅन्सर आहे किंवा ही ही स्टेज आहे, तर लोकांचा पटकन त्याच्यावर विश्वास बसत नाही. म्हणजे पहिले तर ते इतके घाबरून जातात तर त्यांना हे खरंच वाटत नाही, त्यांना असं वाटतं की कॅन्सर झाला म्हणजे आता झालं, म्हणजे इट इज लाईक यु नो डेथ सेंटेन्सच झाल्यासारखं. तर मला नेहमी लोकांना हे सांगायचं आहे, कॅन्सर इज नॉट अ सेंटेन्स, इट इज जस्ट अ वर्ड. हा एक फक्त शब्द आहे, म्हणजे थोडक्यात आपण एक वाक्य लिहिताना कॉमा आला ना, तर तो कॅन्सर तुमच्या आयुष्यातला फक्त कॉमा आहे, हा फुलस्टॉप नाही, हा फक्त एक कॉमा आहे की ज्याच्याने तुमच्या लाईफमध्ये थोडा ब्रेक पडतोय आणि त्याच्यानंतर तुम्ही परत बरे होऊन परत तुमचं आयुष्य जगू शकता. तर हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. पण हे आयुष्य परत पूर्ववत होण्यासाठी तुम्हाला काही ट्रीटमेंट्समधून जावं लागणार आणि ज्या ट्रीटमेंटचे काही साईड इफेक्ट असतात, तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या डॉक्टरांची गरज असते. तेव्हा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी मोटिवेट करणं, तुमची योग्य ती काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे की ज्याच्यानी तुम्ही या आजारातून नक्की बाहेर येऊ शकता. त्यामुळे कॅन्सरला तुम्ही बिलकुल घाबरू नका, कॅन्सरच्या ट्रीटमेंटला देखील तुम्ही अजिबात घाबरू नका. हा कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये पूर्ण बरा नक्की होऊ शकतो आणि जरी आपला हा कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तरी आता आयुष्य वाढवण्यासाठी भरपूर आधुनिक उपचार पद्धती आहेत, त्यामुळे आपल्याला हा कर्करोग फाईट करायला आपल्याला नक्की आता या काळात शक्य आहे. जसं कॅन्सरच्या ट्रीटमेंट्स आम्ही खूप असं ॲज अन ऑन्कॉलॉजिस्ट आम्ही खूप बोलतो की ही ट्रीटमेंट आहे, ती ट्रीटमेंट आहे, इम्युनोथेरपी आहे, टार्गेटेड थेरपी, पण त्याच्यामागचा खर्च पण आहे. तर खर्च हा कॉमन माणसांनी कसा बेअर करावा, तर जसं काही लोकांना ज्यांना या कॅन्सरच्या ट्रीटमेंट महाग असतात आणि काही ज्यांना शक्य नाही या ट्रीटमेंट घेणं फायनान्शियली, तर अशा वेळेस गव्हर्नमेंटनी आपल्या काही स्कीम्स काढलेल्या आहे. आपल्याकडे महात्मा फुले योजना आहे, त्याच्यानंतर आयुष्मान भारत आहे, आपल्याकडे PMC योजना आहे, तर अशा बऱ्याच योजना गव्हर्नमेंटनी ह्या सोयी केलेल्या आहेत की ज्या काही काही हॉस्पिटल्स प्लस काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्या लोकांना आत्ता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणं शक्य नाही, ते ह्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये देखील ही ट्रीटमेंट घेऊ शकतात. आणि हळूहळू आता बाकीच्या ज्या महाग ट्रीटमेंट आहेत त्याच्यासाठी सुद्धा आता जे कंपनीचे लोक आहेत ते कधीकधी असिस्टंट प्रोग्राम वगैरे येतात, त्यांनी पण बऱ्याचशे लोक आता या ट्रीटमेंटपर्यंत पोहोचू शकतात. पण आपल्या हे सगळं आपल्या गव्हर्नमेंटच्या हातात आहे की या ट्रीटमेंटचा खर्च कितपत कमी, म्हणजे औषधं हे जे महाग धरले जातात हे औषधांचा खर्च कितपत कमी होऊ शकतात, तर हे सगळं कदाचित आपल्या गव्हर्नमेंट आणि ह्यांच्या हातात आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर जेनेरिक औषधं अवेलेबल झाल्यामुळे मोस्टली 90% पेशंट तरी आमचे डेफिनेटली हे कॅन्सरची ट्रीटमेंट डेफिनेटली घेऊ शकतात. तर जे कर्करोगाचे पेशंट आहेत, थोडं भारतामध्ये मी अजूनही म्हणेल की अवेअरनेस थोडं कमी आहे, जागरूकता नाही आहे, त्यामुळे बरेचसे लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. बायकासुद्धा देखील जास्त प्रमाणात म्हणजे गाठ असेल सणांमध्ये तरी लवकर येतच नाहीत. काही जणांना संकोचही वाटतो, शाय वाटतात, काही जणांना कॅन्सरची भीती वाटते, स्टिग्मा वाटतो, तर अशामुळे ना मोस्ट ऑफ द लोक इंडियामध्ये लेट येतात आणि त्यामुळे डायग्नोसिस खूप वेळेस ॲडव्हान्स स्टेजमध्ये होतं. तर स्टेज 1 आणि 2 येणारे पेशंट्स आमच्याकडे अजूनही भारतामध्ये कमीच आहेत, कदाचित 20-30%. मेजॉरिटी ऑफ द पेशंट 60% पेशंट हे लोकली ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात, म्हणजे स्टेज 2 किंवा 3, पण तरीसुद्धा ते बरे होऊ शकतात. आणि 20-30% साधारण पेशंट आपल्याकडे डायरेक्टली स्टेज 4 येतात आणि त्यांच्या केसमध्ये बरं होणं शक्य नसतं, पण आयुष्य वाढवणं नक्कीच शक्य असतं. तर जास्तीत जास्त लोक जर लक्षणं ओळखायला लागले आणि जागरूक झाले तर हा कर्करोग लवकर निदानास होईल आणि हे सगळे लोक त्याच्यातून बरे होतील. कधीकधी काही लोकांना काही लक्षणं जाणवतात, पण त्यांना ती एक मेंटॅलिटी असते की अरे हे रोग आम्हाला होणारच नाही, मी तर एकदम हेल्दी लाईफस्टाईल आहे, माझं वजन एकदम नियंत्रित आहे, मी फिट आहे, तर मग मला काही कर्करोग आणि हे होऊ शकत नाही. तर ही देखील मेंटॅलिटी तुम्ही बदलली पाहिजे. जरीही तुम्ही सगळं फॉलो करत असाल, जरी तुमचं आहार व्यायाम व्यवस्थित असेल, तरी देखील जेनेटिक्स हा पण एक प्रॉब्लेम आहे. आता काही गोष्टी असतात ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत, जसं जेनेटिक्स आहे, वाढणारं पल्युशन आहे, काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, तर काही गोष्टी
गोष्टी आपल्या हातावर असतात तर देखील एकदम फिट आणि सगळ्या गोष्टी फॉलो करणाऱ्या लोकांना कर्करोग होणार नाही असं नाही. त्यामुळे मला हा रोग होणारच नाही हे लक्षणं मी दुर्लक्षच करणार, मला काही मी जाणार नाही डॉक्टरांकडे, ही मेंटॅलिटी देखील बदलण्याची गरज आहे. कुठलंही लक्षणं आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा. आज जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे आहे, तर या निमित्ताने मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छिते की कर्करोग किंवा कॅन्सर याला तुम्ही अजिबात घाबरू नका. त्याच्यावरती आता भरपूर उपचार पद्धती आहेत आणि हा पूर्णपणे बराही होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला जर कोणी कर्करोगाच्या पेशंट वगैरे माहिती असतील तर तुम्ही त्यांना अवश्य आधार द्यावा. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, वेळोवेळी तपासण्या कराव्या, पौष्टिक आहार घ्यावा, व्यायाम करावा, स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवावं, यांनी तुम्ही देखील हा कर्करोग नक्की टाळू शकता.